नमस्कार हेल्थ टिप्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जाणून घेऊन आहोत मायग्रन मायग्रेन म्हणजे काय त्याचे लक्षणं आणि त्यावर काही खास घरगुती उपाय त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझे हेल्थ टिप्स मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो डोकेडुकी हा एक आजार वेगवेगळ्या पद्धतीचा असतो जीवनशैलीमुळे होणारा त्रास म्हणजेच मायग्र त्याला आपण अर्ध डोकेदुखी म्हणतो अमेरिकेत प्रत्येक पाच महिलांपैकी एका महिलेला अर्धशिशीचा म्हणजेच मायग्रेनचा त्रास आहे भारतामध्ये या मायग्रेनचा त्रासही बऱ्याच लोकांना आढळतो पुरुषांपेक्षा स्त्रियांना याचे प्रमाण जास्त प्रमाणात असते हा आजार साधारणपणे पंचवीस ते पंचेचाळीस गटातील लोकांना जास्त प्रमाणात आढळतो पन्नास वर्षावरील वयाच्या लोकांना हा आजार शक्यतो होत नाही तर रिअर आहे हा उच्च हा त्रास उच्च लोकांना जास्त प्रमाणात आढळतो फील्डमध्ये पंचवीस टक्के मुलांना हा त्रास आद आढळतो असा अजीव्याचा त्रास आहे हा आजार ठीक करण्यास त्रासदायक असून ही जागतिक समस्या बन बनली आहे परंतु यावर निश्चित उपाय आहे आयुर्वेदाने यावर काही खास उपाय सांगितलेले आहेत तर बघूयात आपण याचे काय लक्ष आहेत त्या मायग्रेनमध्ये जास्त प्रवाह तीव्र स्वरूपात डोकेदुखी असते डोक्याच्या अर्ध्या भागातच डोके दुखते वेदना हळूहळू वाढत जातात आणि हालचालीने वेदना जास्त वाढतात काही लोकांना डोकेदुखीसोबतच मळमळ होणे उलटी होणे सह अन्न होणे प्रकाशचं अन्न होणे ही लक्षसुद्धा आढळतात हा त्रास साधारणतः चोवीस ते बहात्तर तासापर्यंत सारखं टिकून राहतो स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी बद हार्मोनचे प्रमाण कमी जास्त होण्याच्या वेळेस हा त्रास जास्त प्रमाणात होतो काही रुग्णांमध्ये डोकेदुखी होण्याच्या पूर्वी स्वतःला होणाऱ्या ठराविक लक्षावरून माहिती पडते की त्यांना मायग्रेनचा अटॅक येणार कि आहे किंवा येणार तर बघूया त्याची कारणे आतापर्यंत जे काही आजार संशोधन झाले आहे त्यानुसार या आजाराचे निश्चित कारण किंवा तपासणी सांगता येत नाही परंतु काही कारणे असे आहेत जे आपल्याला समजतात त्याच्यानुसार अवेळी जेवण अवेळी जेवण करणं किंवा भूक नसताही जेवण आहे उपवास करणं अनियमित झोप अतिझोप कमी झोप नंतर अतिप्रवास जेवण करता जास्त पाणी पिणे स्पायसी म्हणजेच तिखट जेवण नियमित घेणे किंवा जास्त प्रमाणात घेणे पेनकिलर गोळ्याचा जास्त प्रमाणात वापर करणे कुटुंब नियोजनाअर्थी वापरण्यात येणारे औषधं हार्मोन्स घेणे नंतर हेरिडेटरी म्हणजेच आपल्याला अनुवंशिक जरा असू शकते सूर्यप्रकाशात जास्त फिरणे चिंता आणि कामाची घाई पचायला जड पदार्थ खाणे नेहमी छोट्याशा गोष्टीचा विचार करत राहणे यासारख्या समस्येमुळे आपल्याला मायग्रेन्स त्रास होऊ शकतो तर मायग्रेनसाठी काही घरगुती उपाय सकाळी चार वाजता उठून जिलेबीचे दोन वेडे आधी दूध पिऊन झोप घ्यावी याने डोकेदुखीचं बंद होते डोकेदुखीचा त्रास कमी होतो त्यानंतर या याचप्रमाणे जर दूधमध्ये आणि साखर जरी घेतली तरी फायदा होतो झोप पूर्ण घ्या विटॅमिन बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या किंवा औषध किंवा बी कॉम्प्लेक्स ज्यातून भेटेल त्या असं जास्त खावे रात्रीचे जागरण टाळावे खोबऱ्याच्या तेलाने हळूहळू मालिश करावी पत्ताकोबीच्या कोबीच्या पानाने मानेला आणि डोक्याला बांधून ठेवल्यानं हा त्रास कमी होतो जेवण वेळेवर करावे झोपताना टी व्ही बघू नये शिवाय ज्या रुग्णांना नेहमी अंधारमुळे खोलीतच झोपावे मानेला ट्रेचिंगचा व्यायाम करावा बर्फाच्या गोळ्याने शेकल्याने मायग्रेन कमी होतो अद्रक आणि सुंट खाल्ल्यास अजिर्ण मायग्रेनचा त्रास कमी होतो